नमस्कार. आज दिनांक 4/12/2024 वार बुधवार. केवी चौधरी डाळिंबराडा पुणे मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी महाराष्ट्रातले सगळीकडले माल सगळीकडेच कमी झाले आणि बाजाराने एकदम करंट घेतला. खरं तर 4-2 दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी खूप मंदीमध्ये काही सौदे केले, ते फसले. परंतु इथून पुढचा काळ नक्कीच चांगला आहे. परंतु मी जे तारीख सांगितलं, कारण आमचेही मार्केट आता राजस्थान गुजरातमध्ये जे चालू होत आहेत आपले, तर ते लवकरच तारीख निघले. म्हणजे 15 दिवसाच्या अवधीमध्ये महाराष्ट्रातून जे व्यापारी स्थलांतरित होणार आहेत त्याचा फायदा आपल्याला लोडरचा आणि लोकल ग्राहकाचा घ्यायचा असेल तर 10-15 दिवसात जेवढा माल आपल्याला काढता येईल तेवढा काढला पाहिजे. कारण 60-70 रुपयाचे जे रेट जात होते चांगल्या मालाचे, ते आज 120-130-140 रुपयापर्यंत ऍव्हरेजली जाऊन पोहोचले, डबल रेट झाले. हे का झाले? कारण महाराष्ट्रामध्ये मार्गशीर्ष महिना आणि बाहेर माल चालू झाले तिथं रेट कमी आहेत, कारण ग्राहक गेलेला पोहोचलेला नाही. पण ज्यावेळेस ग्राहक पोहोचेल तिथेही रेट थोडेसे वाढतील, परंतु इकडले रेट घटायला नको, आपला मालाचं नुकसान व्हायला नको. त्यामुळं आता आपण लवकरात लवकर जे माल तयार आहेत ते मार्केटला काढले पाहिजेत. आज 100-110-115 रुपये गोटीनी माल त्यावर स्टार्ट व्हायला लागले आणि पुढे जाऊन त्या मालाचे चांगले रेट जर आपल्याला मिळत असतील या 10-15 दिवसात तर विलंब केला नाही पाहिजे. कारण 160-170 रुपयापर्यंत आज पुण्यामध्ये विक्री झाली. खर तर ही डिमांड अजून ग्राहक लोक जात नाहीत, त्यांचे थोडे थोडे माल पर राज्यात पण चालले, पण लोकलला पण चांगले डिमांड आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी ज्या ज्या तारखा सांगतोय, 20 डिसेंबर ही तारीख मी जरी सांगितली असेल तर त्याच्या अगोदरही 4-2 दिवस हा राजस्थानचा माल पिकअप पकडू शकतो. आणि म्हणून आपण 1-10 दिवस आपल्या हातात असताना अजिबात दिरंगाई करू नका, माल काढते ठेवा आणि जेवढा लोडर आणि लोकल ग्राहकांचा संघ होऊन आपला माल जास्त माल मार्केटमध्ये येईल तर ग्राहक सुद्धा 4-2 दिवस लेट पर राज्यात जाईल. परंतु ज्यावेळेस माल शॉर्टेज होतात त्यावेळेस ग्राहक थांबत नाही आणि राजस्थानमध्ये आता माल आहे तर ग्राहक नाहीये. तर हे ग्राहक जर स्थलांतरित झालं तर आपल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये त्याचा प्रभाव नक्की होतो. परंतु लोकलला पण सुद्धा आता मार्गशीर्ष महिना आहे, त्याचा इफेक्ट होईल. परंतु ज्यादा मालाचा जर ज्यादा ग्राहकांच्याकडनं जर उठाव झाला तर आपले पैसे हे 10-15 दिवसात जे वाढणार आहेत त्याचं नुकसान होऊ नये. म्हणून मी कळकळीचं नियोजन आपल्याला या कळकळीची विनंती आपल्याला करतो की आता थांबू नका, माल काढून घ्या. 15 तारखेच्या नंतर संपूर्ण मार्केट राजस्थान मधली चालू होती आणि माल सुद्धा पिकअप पकडेल. एवढंच या निमित्ताने मी सांगत असताना आज जे रेट मिळालेले आहेत ते खूप चांगले आहेत हे समजून आता थांबू नका, एवढीच विनंती करतो. धन्यवाद.